कृषी विधेयकाचा शेतकऱ्यांना फायदा होणार की तोटा ते आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. एकीकडे कृषी विधेयकावरून विरोधक आक्रमक झालेले असताना दुसरीकडे केंद्र सरकारने किमान आधारभूत किंमत म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राईस वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 6 रब्बी पिकांसाठीची नवी किमान आधारभूत किंमतही केंद्रीय कृषी मंत्र्यांनी जाहीर केली आहे. खूप मोठी वाढ झाली आहे का? शेतकऱ्यांना 7वा वेतन आयोग वगैरे लागलाय का? तर मुळीच नाही. गहू 1925 वरून 1975 केला गेलाय, म्हणजे 50 रुपयांनी वाढ झाली आहे. हरभरा 1525 वरून 1600 रुपये झालाय. मसूर 300 रुपयांनी वाढली आणि मोहरी 225 रुपयांनी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणतात की वाढलेली किमान आधारभूत किंमत ही शेतकऱ्यांना बळ देईल आणि त्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यात योगदान देईल. आता एवढीशी भाववाढ झाली तर उत्पन्न दुप्पट कसं होईल? होऊ शकत नाही. त्यामुळे उत्पन्न दुप्पट करण्यात ही भाववाढ योगदान देईल असं प्रधानमंत्री म्हणतात. कृषी विधेयक नेमकं काय आहे, त्याचा काय फायदा आहे आणि काय तोटा ते बघूयात. शेती संबंधी 3 विधेयकं आहेत जी लोकसभेत व राज्यसभेत मंजूर झाली आहेत. हे कायदे करून शेतकऱ्यांचंच भलं होणार असं सरकार म्हणतंय, पण याला विरोध करणारे म्हणतायत की हा फक्त खाजगी उद्योगाचं भलं करण्याचा आणि राज्य सरकारांना कमी लेखण्याचा प्रयत्न आहे. पहिले विधेयक आहे ते शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य प्रोत्साहन व सुविधा विधेयक आहे. हे विधेयक कृषी मालाच्या विक्रीसंबंधी तरतुदी करतं. कृषी उत्पन्न बाजार समितीने मान्यता दिलेल्या बाजाराबाहेरही मालाची विक्री आणि खरेदी, कृषी मालाच्या राज्यांतर्गत आणि आंतरराज्य हालचालीतील अडथळे दूर करणे आणि मार्केटिंग व वाहतूक खर्च कमी करून शेतकऱ्यांना अधिक चांगली किंमत मिळवून देणे, ई ट्रेडिंगसाठी व्यवस्था उपलब्ध करून देणे, या सगळ्या गोष्टी यात आहेत. पण याबद्दल काही आक्षेपार्ह गोष्टी देखील आहेत, आक्षेपही आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीबाहेर विक्री झाल्यास बाजार शुल्क न मिळाल्याने राज्यांचं नुकसान होणार आहे. बाजार समित्या हद्दपार झाल्यास मध्यस्थ आडते यांचं काय होणार, त्यांचं पोट कसं भरणार हाही प्रश्न आहे. किमान आधारभूत किमतीची यंत्रणा यामुळे मोडकळीस येऊ शकते आणि ई ट्रेडिंग यंत्रणा बाजारावर अवलंबून असते, मात्र बाजारात जर नामशेष झाले तर त्या कशा चालतील असाही प्रश्न उपस्थित केला जातोय. हे झालं कृषी मालाबद्दल. दुसरं विधेयक आहे कंत्राटी शेतीबद्दल. शेतकरी कंपनीसोबत करार करून आपली शेती भाड्याने देऊ शकतो. कंपनी सांगेल ते उत्पादन शेतकऱ्याने घ्यायचं. कंपनी ॲडव्हान्समध्ये काही रक्कमसुद्धा शेतकऱ्यांना देईल. पण यात खरंच शेतकरी फायदा करून घेऊ शकतील का ही शंका उपस्थित केली जात आहे. तिसरं विधेयक आहे अत्यावश्यक वस्तू दुरुस्ती विधेयक, ज्यावरून वाद होतोय. सरकारने अनेक कृषी उत्पादनं या यादीतून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. डाळी, कडधान्य, तेलबिया, कांदा, बटाटे यांना अत्यावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळलं आहे. यामुळे साठा करण्यावर निर्बंध राहणार नाहीत. अपवाद युद्धसदृश्य असामान्य परिस्थिती. निर्बंध कमी झाल्याने परकीय गुंतवणूक तसंच खाजगी गुंतवणूकदारांचा ओघ वाढेल, किमती स्थिर राहण्यात मदत होईल, ग्राहक शेतकरी दोघांचाही फायदा होईल असं सरकार म्हणतंय. मात्र मोठ्या कंपन्या वाटेल तेवढा साठा करू शकतील. शेतकऱ्यांना कंपन्यांच्या सांगण्याप्रमाणे उत्पादन करावं लागेल आणि कमी किंमत मिळण्याचीही भीती आहे अशी शंका उपस्थित केली जाते विरोधकांकडून. या सगळ्यांचा शेतकऱ्यांना फायदा होईल की तोटा? तर सगळे नियम व कायदे हे आपल्या फायद्यासाठीच असतात, पण काही लोक त्याचा गैरवापर करून स्वतःची झोळी भरून घेतात आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेची ते लूट करतात आणि मग भ्रष्टाचार सुरू झाला की त्यात आपल्यासारख्यांचंच नुकसान होतं. आता बघू आणि अपेक्षा करू की या विधेयकामुळे शेती व्यवसायात क्रांती होईल आणि शेतकऱ्यांना फायदा होईल. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. मी परमेश्वर मेहत्रे आणि तुम्ही बघत होते मराठी मंडळी, हे आपलं मराठी माणसांचं मराठी चॅनल. लवकरच घेऊन पुढील व्हिडिओ, तोपर्यंत रजा द्या. जय महाराष्ट्र.